नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, 2 दुपारचे आणि आपण चाललोय रॉड फिशिंगला बऱ्याच दिवसानंतर। बरेच दिवस मासा लागला नाही, आज तरी मासा लागेल। सोबत कविता आहे आणि 10-12 दिवसांचा गॅप करून आले घरामधून मस्तपैकी आराम वगैरे करून। काय केलं 10 दिवस? एन्जॉय केलं। पाऊस आहे थोडा थोडा सरीवरती, म्हणून रेनकोट वगैरे घालून आहे, कारण पावसाचा भरोसा नाही, लगेच पाऊस येतो। आता ऊन आलं ना की लगेच पाऊस पण येतो रिटर्न। तर आता फटाफट आपण स्पॉटला जाऊया आणि आपण चाललोय जैतापूरकडे। जैतापूरकडे बघूया एखादा स्पॉट नवीन, नाहीतर मग काही जुने स्पॉट आपले आहेत जिथे मासे नाही लागत तिथे। इकडे आलोय पण जैतापूरच्या रोडला वरती डोंगर टिट्याच्या पुढे, आणि हा जैतापूरचा रोड एक नंबर। तर आता एकदम मस्तपैकी रोड केला आहे गुळगुळीत जैतापूरपर्यंत। आणि ना हे बघा कविता, जरा आता FZ चालवून बघते। ॲक्सेस चालवते ती ॲक्च्युली, आता ना FZ चालवते आपली। बघूया आता FZ कशी चालवते, कितीच्या स्पीडने चालवशील आधी बघते। तरी माझे पाय पोचत नाही, आणि मेन गोष्ट ना तिचे पाय नाही पोचत त्याच्यावरती। तर इकडे आपण थांबलोय, मॅडमने इथपर्यंत गाडी आणली आहे आणि मॅडमचे पाय पोचत नाही। मेन गोष्ट आहे ॲक्सेस वरती कसे तरी पोचतात, हिच्यावरती अजिबात पोचत नाही। ॲक्सेस वरती आरामात पोचतात। चल आणि इकडे आपण थांबलोय मेन गोष्टीसाठी। ह्या तलावात आपल्याला दिसली फुलं बरीचशी, तर कविताला ती बघायची होती। आणि ही ना इकडेच फुलं येतात, फक्त ही बघा भारी दिसतात फुलं। आणि मी पण पहिल्यांदाच बघितली, मी पण पहिल्यांदाच इथे थांबून बघितली फुलं। ही बघा, तर अशी फुलं आपल्या सड्याला येत नाही, तर एवढ्याच एरियामध्ये येतात। ही पलीकडे पण आहेत थोडीशी, पण जास्त नाहीत, ह्या तळ्यामध्ये खूप आहेत। चला मित्रांनो, फुलं बघून झालीत, फिशिंगला जाऊया आपल्या स्पॉटला। नादखुळा सड्याचा लुक आहे बघा आता। आपण आलोय जंगल सफारीला, गाडी फिरते याच्यातून। तर इकडे पाणी किती डीप आहे माहित नाही, आणि हवा पण खूप आहे, आणि लो टाईड आहे मेन गोष्ट। हाय टाईड असती ना तर इकडे मस्तपैकी पाणी भेटलं असतं, इकडून पाणी आत जातं। आपल्याकडे बॅग सांभाळणारा माणूस आहे, पण बाटले भेटले पाडता दा। तर तिथे काही पाणी ना जास्त डीप नाही आहे, सो एखादा छोटा मासा आला असला तर, म्हणून मारला होता लूर, पण नाही। तर इकडे पुढे बघूया, स्पॉट आहे का थोडासा, आणि झुडपं नाही इकडे, जाम काटेरी आहेत दिसत आहेत। स्पॉट भारी आहे, पण हाय टाईडला भारी आहे। आणि इकडून सावकाशी नवीन एक्सपिरियन्स ना, कसा ॲडव्हेंचर वाटला? तिकडे पाणी मस्त आहे, फक्त डीप किती आहे माहीत नाही, पण इकडे साधारण किनाऱ्यावरून वाटतंय डीप आहे। तरी मारून बघूया, इकडे स्पॉट मस्त आहे। आणि हे बघा खेकडे खूप असतील इकडे, एक बीळ आहे ते एक बीळ आहे, इकडे बीळ आहे, खेकडे खूप आहेत आणि कालवं पण खूप आहेत। केकडा आहे की काय नाही बघूया इकडे फिशिंग करून।
फिरत फिरत आपण ना मुसाकाजीला आलो खूप दिवसानंतर, आणि इकडे ना हँड फिशिंग चालू आहे, बरीच मंडळी आहे. तर खूप दिवसानंतर समुद्राचं दर्शन बघतोय, पण हा समुद्र नाही आहे, तोंड आहे जैतापूर खाडीचं, आपल्या अर्जुना नदीचं, राजापूरच्या. हे बघा हँडलाईनने फिशिंग चालू आहे. काय तांबोसा पकडला की काय? हा काकांनी मासा पकडलाय, तांबोशी पकडले. हे बघा कशावरती पकडले, बांगड्यावरती. हे बघा हे काका आहेत आणि तांबोसा एक चांगल्या साईजचा एकदम मस्त पैकी. सगळ्यांची बांगडा फिशिंग चालू आहे, म्हणजे बांगडा लावून मासे पकडण्याची हे चालू आहे. मित्रांनो, आपण इथे पण कास्टिंग करून बघितली खूप वेळा, पण काय मासा नाही भेटला. इथल्या बऱ्याच मंडळीची बेट फिशिंग चालू आहे आणि त्या काकांनी एक नंबर तांबोशी पकडले, एक किलोच्या वरती असेल मस्तपैकी. पाऊस पण आलाय, कविता आणि मी चाललोय आता घरी. बघा आपल्याला काय मासा भेटला नाही, तर नाट्यामध्ये आपण आलोय, मासे घेतोय. आणि हे बघा, तर हा भानुशी मासा ना आता गरवून भेटतो, फक्त शेवाळाने गरवतो, शेवाळ असते ना त्याने. तर दोन मासे घेतलेत आणि मी खाल्ली नाही, आता घरी जाऊन बघू कशी लागते. मित्रांनो, आपण आहोत जैतापूरच्या ब्रिजवरती, मासे घेतलेत नाट्यात आणि खूप दिवसानंतर मच्छी खाऊया. घरी जाऊन रेसिपी बनवू, मासा काय भेटला नाही गरवून गरवून. आणि मागे बघताय एकदम मस्तपैकी नजारा, इथून ना भारी वाटतं ब्रिजवरून बघायला. काही मंडळी येते ब्रिजवरती वाटतं संध्याकाळी, ती बघा. आणि हे इकडे नाटे, सगळे ट्रॉलर उभे आहेत, आता मच्छीमारी बंद आहे, त्याच्यामुळे ना खाडीतले मासे आता मिळतात मच्छी मार्केटमध्ये. तर इकडे बघा, इकडे जाळी मारण्याचं काम चालू आहे. तर लोकल मंडळी आहे ना इकडची, तर खाडीमध्ये मासेमारी करतात, तर खाडीमधले मासे आता मार्केटमध्ये मिळतात बरेचसे. आणि आपण घेतलेला भानुशी मासा तो गरवून काढतात, तर एक नंबर नजारा आहे इकडे. तिकडे नाटे बंदर आहे, तर तिकडे ट्रॉलर वगैरे लागतात. तर आपण आलेलो आहोत घरी आणि खूप दिवसानंतर मच्छी आणली, म्हणजे मच्छी भेटली आहे. तर भानुशी बोलतात आपल्याकडे ह्या मच्छीला, आणि ह्याच्या अगोदर नाही खाल्ली कधीच. आणि डिझाईन बघाल ना तर खूप भारी होती त्याच्यावरती, बघा. तर मस्तपैकी फ्राय करूया, तर फटाफट मसाला लावूया. आणि आजचा शेफ इकडे आहे. काय अगोदर काय करायचा? कोकम. कोकम टाकला आहे वरूनच. थोडीशी टेक्निक वेगळी आहे हा. आपण काय करतो, कोकमाचं पाणी करतो आणि नंतर लावतो. हे पण तसंच आहे पण जरा वेगळं आहे. मिरची पावडर, हळद, गरम मसाला, थोडासा चिकन मसाला, मीठ, एकत्र करूया मसाला टाकलाय सगळा.
म्हणजे मसाला लावून घेऊया. आणि खाडीतल्या माशांना टेस्ट भारी असते, तर ह्याला पण भारीच असेल, नंतर समजेल. तू खाल्लाय असला मासा? हे बघा मसाला लावला एक नंबर मच्छीला. आणि इकडे घेतलंय तांदळाचं पीठ फ्राय करायला. चला तर आता फायनली फ्राय करूया मच्छी. असं पीठामध्ये कोट करायचा पीस आणि दोन तीन तास ठोकवायचा आणि सोडायचा तव्यावर. इकडे मच्छी झालेली आहे फ्राय मस्तपैकी, तर काढूया. हाताला लावू नको. वाव, तर नादखुळा एकदम मच्छी फ्राय झालेली आहे खतरनाक. मध्ये चार पीस बाकी आहेत अजून. तर इकडे घेतलो आपण जेवायला ही आपली फ्राय केलेली मच्छी. आणि आईला माहीत नव्हतं मी मच्छी पकडून आणेन, आईने बनवली भुर्जी. तर मित्रांनो जेवायला या आणि मासा खाऊन बघूया पहिल्यांदाच कसा लागतो तो. तर फ्राय तर भारी झाला आहे, तर टेस्ट बघूया कशी आहे. टेस्टी मासा आहे, टेस्टी मासा आहे, टेस्टी मासा आहे. पहिल्यांदाच खातोय पण टेस्टी मासा आहे, म्हणजे वाटतोय खाडीतला मासा खातोय असं. आणि फ्राय पण भारी झालेत, शेप इकडे आहे तर छान आहे. तर मित्रांनो रात्रीचं जेवण मस्तपैकी झालेलं आहे. आणि मासा भेटण्याचा योग नव्हता, पण मासा खाण्याचा योग होता नक्कीच आज. तर मासे कसे माहिती आहे, आताशी भेटत नाहीत आणि खूप दिवसानंतर मासा भेटला बघा खायला. नाट्यात आपण गेलो होतो म्हणून, तर मी दोन तीन वेळा राजापूरला गेलो होतो, पण राजापूरला काय मच्छी नसते, आपल्याला पाहिजे ती. तर फिशिंगला परत कधीतरी जाऊ, नाही भेटला मासा तरी परत परत फिशिंगला जायचं, कधीतरी भेटतो. तर हा व्हिडिओ आता इथे एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लगोच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.